नमस्कार आजच्या या सांडू ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि या कंपनीच्या स्थापना दिवसाच्या त्या गौरव समारंभ सोहळ्याला व्यासपीठावर उपस्थित या कंपनीचे सर्व भागदार व्यासपीठावर असलेले सर्व सत्कार मूर्ती समोर बसलेले मान्यवर वैद्य डॉक्टर विद्यार्थी बंधू आणि भगिनी आज जो इथं अतिशय देखणं व अनोखा असा वैद्यराजाचा सत्कार सोहळा पार पडला त्याबद्दल सांडू ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेडचेच मी हार्दिक अभिनंदन व विशेष कौतुक करतोय सांडू कंपनी गेल्या एकशे सोळा वर्षे सातत्याने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार आयुर्वेदिक औषधे उत्पादन करीत आहे या वा कंपनीची औषधं केवळ भारत देशातच नाही तर जगभर त्यांच्या वा क्वालिटीसाठी प्रसिद्ध आहेत व वैद्यगण व सामान्य जनापर्यंत सर्वांमध्ये तितकीच लोकप्रिय आहेत आपण जाणतात की विद्यमान सरकारने आयुष्य स्वतंत्र स्वरूपाचे आरोग्य खातं निर्माण केले आहे आयुषमंत्री या नात्याने मला भारत व्याधी मुक्त करायचा आहे त्याचेच पहिले पाऊल म्हणून नुकतेच आम्ही एकवीस जून हा वर्ल्ड योगा डे म्हणून साजरा करावा अशी घोषणा केलेली आहे त्याच धरतीवर वर्ल्ड आयुर्वेदा डे ही साजरा करण्याचा आहे व त्यासाठी मला तुम्हा सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे अमेरिकेमध्ये कॅपिटल हिलमध्ये तेथील सेनेटर्ससाठी योगाचे वेगळे सत्र सुरू केलं आहे आयुर्वेद तर योगाहूनही प्राचीन शास्त्र आहे व हे परिपूर्ण वैद्यकीय शास्त्र होलिस्टिक मेडिकल सायन्स आहे आयुर्वेदाचे हे महत्त्व हे वैशिष्ट्य आता जगभरात मान्यता पावत आहे जुनाट विकारामध्ये आयुर्वेदिक चिकित्सेचे महत्त्व अबाधित आहे त्यामुळे भारतासह अमेरिका युरोप मलेशिया आदी देशांत आयुर्वेदाचा पूरक किंवा पर्यायी चिकित्सा पद्धती म्हणून वापर होतोय ही विचारधारा बदलून प्रथम भारतात तरी आयुर्वेद चिकित्सा पद्धती ही राष्ट्रीय चिकित्सा पद्धतीचा दर्जा मिळवून देण्याची जबाबदारी आमच्यासह तुम्हाला सगळ्या वैद्यांची पण आहे आयुर्वेदशास्त्र हे केवळ रोग व औषध औषध यांचीच माहिती देते देत नाही रोगांना दूर कसं ठेवावं सुदृढ व निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपली जीवनशैली कशी ठेवावी याची समग्र माहिती आयुर्वेद देते परंतु जीवनशैलीचे आचरण आपण आजच्या धकाधकीच्या जीवनात करत नाहीत रोज अभंग उपटण करणे आपणास शक्य होत नाही आपण स्वतः पहिल्यांदा आयुर्वेदोक्त दिनचर्या ऋतुचर्या यांचा अवलंब करून मगच लोकांना सांगावे त्याचे निश्चितपणे फायदे आपल्याला दिसून येईल सगळे नक्कीच त्याचा स्वीकार करतील सध्या भारतातील सर्व राज्यात खेळोपाड्यात सरकारी रुग्णालयात आयुर्वेदिक वैद्यक कार्यरत आहेत त्यांनी चिकित्सा करताना आयुर्वेदानुसार आहार अविहार रुग्णांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न केल्यास आयुर्वेद हीच राष्ट्रीय चिकित्सा पद्धती होण्यास वेळ लागणार नाही सध्याचे एच वन वन स्वाईन फ्लू युबोला या व्याधींचा चिकित्स चिकित्सेत ॲलोपॅथीला मर्यादा आहेत तेथे ते आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचा वापर आपण करू शकतो का तसेच हे सर्व इन्फेक्शियस डिसीस आहेत त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढवणं आयुर्वेदोक्त आहार विहार पद्धती अवलंब करून शक्य आहे का याचा विचार होणे फार गरजेचं आहे आयुर्वेद चिकित्सा पद्धतीला प्राधान्य न मिळण्याचे आणखीन एक कारण म्हणजे अद्यापच सुविधाने युक्त आयुर्वेदिक हॉस्पिटलचा अभाव आहे जी आजच्या काळाची गरज आहे याकरता आयुर्वेदाचे शास्त्रोक्त व प्रात्यक्षिक ज्ञान असलेल्या चांगल्या वैद्यांची आवश्यकता पण आहे भारतात गुजरात राजस्थान येथेच नावाजलेली आयुर्वेदाची आयुर्वेदाची विद्यापीठं आहेत इतर राज्यातही अशा प्रकारच्या विद्यापीठांची स्थापना करता आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे आय। आयुर्वेदाची कीर्ती अधिक अधिकाधिक वृद्धिगत करण्यासाठी नैतिक जबाबदारी सरकारसह येथे उपस्थित असलेल्या आपण सर्वांची आहे आणि म्हणून मी मग अशी म्हटलं आहे की मला आपण सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे आपण वैद्यगणांनी उत्तम चिकित्सा करणे सांडूसारख्या जुन्या जाणत्या वा पथित यश कंपन्यांनी उत्तमोत्तम दर्जेदार औषधं तयार करणे व आम्हा जनांनी आयुर्वेद चिकित्सा पद्धतीस प्राधान्य देणं या तिसृतीच्या बळावर आपल्या प्राचीन परंपरेचं यश त्याच्यात सामावलेलं आहे आयुर्वेदिक औषधाचा व्यापारण प्रतिवर्षी वीस वीस टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे गेल्या दहा वर्षांत भारताची वाढ पंचवीस टक्क्याने झालेली आहे ही जगभरातील अत्युच्च वाढ आहे औषधी वनस्पती सगळ्यात जास्त वापर भारतात व चीनमध्ये होतो आहे जगभरात विविध देशात ट्रेडिशनल चायनीज मेडिसिनचा लोक उत्स्फूर्तपणे स्वीकार करतात परंतु भारतीय औषधींच्या बाबतीत तसे झालं नाही आहे यामागील कारणे काय हे आमचं सरकार नक्कीच शोधेल व त्यां सुधारणा करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल माननीय पंतप्रधानांनी आयुष्यासाठी केवळ स्वतंत्र खाते स्थापन केले नाही तर चांगल्या पद्धतीचं बजेटही संक्शन केलेलं आहे आयुष्याच्या स्वतंत्र कॅपॅसिटी बिल्डिंगद्वारे नॅशनल आयुष मिशन जारी करण्यात आलेलं आहे व मिशनच्या माध्यमातून आयुर्वेदा योगा युनानी सिद्धा आणि होमिओपॅथी या प्रत्येकासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स तयार करण्यात येत आहे आयुर्वेदास राजाश्रय मिळत नाही ही आयुर्वेद जगताची कायमची नाराजी होती विद्यमान सरकारने आयुर्वेदास आपली प्राचीन व अलौकिक परंपरा म्हणून राजाश्रय दिलेला आहे आता आयुर्वेदास लोकाश्रय मिळवून देण्यासाठी मला तुमचे सहकार्य परत अपेक्षित आहे दोन हजार पंधरा सालचा पद्मश्री हा किताब वैद्यराज राजेश कोटेच्या आपणास आपल्या अपना आयुर्वेद जगातील कार्याबद्दल मिळालेला आहे हा आपला तसेच आयुर्वेदाचा निश्चितपणे बहुमान आहे आपण उत्कृष्ट चिकित्सक शिक्षक व प्रशासक असे बहुगुणी व्यक्तिमत्व आहात विद्यार्थी वर्गाला आयुर्वेदाच्या अधिकत अभ्यासासाठी आपण निश्चितपणे प्रोत्साहन देत आहात आज सांडू आयुर्वेद गौरव व साणू आयुर्वेद भूषण या पुरस्काराने सन्मानित केलेले प्रत्येक वैद्यराजाचे कार्य अलौकिक का आहे साण्णू आयुर्वेद गौरव या पुरस्काराने गौरवित केलेल्या वैद्य यग जोशी वैद्य बी के पाद्य गुर्जर वैद्य रमेश नांदल यांचे मनपूर्व मी हार्दिक अभिनंदन करतो आहे वैद्य यग जोशी आपल्याकडे आयुर्वेदाचे प्रचंड ज्ञान आहे औषधी कल्प वापरण्याची उत्कृष्ट कला आहे तसेच आपल्या लेखन शैलीने आयुर्वेदातील कठीण सूत्राचे अतिशय सुगम भाषेत स्पष्टीकरण करणे हे आपलं वैशिष्ट्य आहे वैद्य बी के गुर्जर आपण आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांताचे गाढे अभ्यासक वैद्यांना संघटित करण्याची कार्यकुशलता तसेच लेखनाच्या माध्यमातून आयुर्वेद जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची कला आपणास अवगत आहे वैद्य रमेश नानल आपल्या परखड लेखनाने वैद्यांच्या बुद्धीवरील मळब दूर करून त्यांना शास्त्राभिमुख विचार करायला लावण्यास आपण भाग पाडलेला आहे सांडू आयुर्वेद भूषण या पुरस्काराने पुरस् पुरस्कृत झालेले वैद्य रवींद्र वात्सायन वैद्य धनराज गहूकर वैद्य विनय वेलवणकर वैद्य नरेंद्र गुजराती वैद्य मदन गोपाल वाजपेयी यांचे मनमपूर्वावर कर अभिनंदन करतोय वैद्य रवींद्र वात्सायन आपण चिकित्सेमध्ये शरीर शुद्धीसोबत मनशुद्धीवर भर देता तसेच आपल्या दांडग्या जनसंपर्कातून आणि वैविध्यपूर्ण लिखाणातून आयुर्वेदाचा प्रचार करतात वैद्य धनराज गहूकर आपण आयुर्वेद व पंचकर्माचे सूक्ष्म अभ्यासक आहात विद्यार्थ्यांना अधिकाधिक पंचकर्मा करण्यासाठी प्रोत्साहन देत आहात तसेच भारताबाहेरही आयुर्वेदाचा प्रचार व प्रचार यशस्वीरित्या आपण करत आहात वैद्य विनय वेलणकर आपण आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेची स्थापना करून महाराष्ट्रातल्या तमाम आयुर्वेदाचार्यांना संघटित करण्याचे अतुनिअुनिली काम केलेले आहे या संस्थेमार्फत आपण वैद्यांना अधिकाधिक आयुर्वेदाच्या प्रचारासाठी प्रोत्साहन देतात वैद्य नरेंद्र गुजराती आपण आयुर्वेद संहिताचा सखोल अभ्यास करून तसेच पंचकर्म प्रचारासाठी चाकोरी बाह्य विचार करून आयुर्वेदास उपकारक अशा उत्कृष्ट यंत्रांची निर्मिती केली आहे वैद्यक मदन गोपाल वाजपेयीजी आपण आधुनिक जीवनशैलीमुळेच होणाऱ्या विकारावर यशस्वी आयुर्वेद चिकित्सा करण्यास अग्रेसर आहात आपण सर्वांचे कार्य असेच निरंतर वृद्धिगत हो ही ईश्वर आणि प्रार्थना करतो खरो खरोखरच गौरव तपश्चर्याचा आयुर्वेदाच्या सन्मानाचा या उक्तीनुसार प्रत या प्रत्येक वैद्याने निस्वार्थ तपश्चर्याच केलेली आहे व त्यामुळे आज त्यांचा सन्मान हा खरोखरच आयुर्वेदाचा सन्मान आहे असं म्हणायला हरकत नाही आज आजचा सत्कार सोहळा हा नेत्रदीपक व अविस्मरणीय होता गौरव तपश्चर्याचा आयुर्वेदाच्या सन्मानाचा असा सत्कार सोहळा कुठेतरी लाईव्ह टेलिकास्ट करून मला वाटतं झालेलं आहे मला वाटतं ग हिंदुस्थानातच नाही परंतु हिंदुस्थान याचा लाईव्ह टेलिकास्ट खऱ्या अर्थाने देशभरात नव्हे तर संपूर्ण जगात पोचलेला आहे मला वाटतं या सगळ्या प्रयत्नाचं खरं कौतुक करायला हवं आयुर्वेदातील भावी पिढ्यांना यातून आपल्या शास्त्राबद्दल अभिमान व प्रोत्साहन नक्कीच मिळेल हा यज्ञ असाच अखंडित चालू राहो व आयुर्वेदाची महती विश्वभर पसरो हीच माझी धुनंती चरणी प्रार्थना करतो आणि माझे परत एकदा सर्वांचं अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो भारतमाता की